रावेल लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मोठे यश मिळणार आहे. यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना प्रचारासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आज मुक्ताईनगर येथे उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारासंदर्भात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रवेशासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांचा भाजप प्रवेश कधी होणार आहे, कारण सगळ्या राज्यभरामध्ये आज चर्चेचा विषय. आज तुम्ही मुक्ताईनगर मध्ये आलेला आहात. केंद्रीय जी आमची समिती असतं पक्ष प्रवेशाबद्दल, त्या समितीला निर्णय घ्यायचा असतो. शेवटी कुणाला पक्ष देण्याकरता ना नसतं, पण शेवटी समिती निर्णय घेतं आणि समिती निर्णय घेईल. पण दोन बड्या नेत्यांची नाराजी आहे अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असं सांगितलं जातं. आमच्या पक्षामध्ये कोणी कधी नाराज होत नाही. पक्षामध्ये कोणी ॲडिशन करत असेल तर उल्हास पाटील साहेब आले, कितकेताई पाटील आल्या, इतके लोक पक्षामध्ये आले आहेत. मोठे मोठे लोक पक्षात आहेत, पक्षात येणारी खूप मोठी यादी आहे. त्यामुळं पक्षाला ॲडिशन होणाऱ्या कुठल्याही बाबीला कोणतीही नाराजी नसतं आणि आपल्या जीवनातलं काही व्यक्तिगत जीवन कोणाचं नसतं. पक्ष हा शेवटी पक्ष आहे आणि त्यामुळे पक्षात कोणी येत असेल त्याला कधीच कुणाची ना नसतं. पण केंद्रीय समिती मात्र निर्णय घेत. राज्यामध्ये संजीव नाईक यांची उमेदवारी दिल्याने अनेक भाजप कार्यकर्ते राजीनामे देत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही नाराजी राहतं, प्रत्येकाला वाटतं की निवडणूक लढली पाहिजे. ठाणेमधल्याही पदाधिकाऱ्यांना आग्रह होता की ही सीट भाजपाकडे यावी, परंतु महायुतीच्या राजकारणामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात, काही एक पाऊल मागे यावं लागतं आणि त्यामुळं ठाण्याची सीट आता एकनाथ शिंदेजीकडे गेली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडे नाराज असतील, त्यांना आम्ही समजूत काढू. नाही, आता नाराजी व्यक्त होत असतं, प्रत्येक ठिकाणी थोडी नाराजी असणार, कारण प्रत्येकाकडे सक्षम उमेदवार आहे, प्रत्येकाकडे सक्षम संघटना आहे. त्यामुळं आमचं संघटन ठाण्यामध्ये मोठं आहे, त्या ठिकाणची परिस्थिती प्रचंड संघटनेची मजबूत आहे. असं असताना शेवटी महायुतीचा धर्म आम्ही पाळला. राज्यात 15 ठिकाणी 15 पैकी 13 ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाणाचा हिंदुत्ववाद ज्या उद्धव ठाकरेंनी सोडला, हिंदुत्ववादाची लढाई सोडली, अफजलखानाच्या कबरला सुशोभित करणे, याकूब मेननच्या कबरला सुशोभित करणे, हे सारे कामं उद्धव ठाकरेंनी केले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, स्वतंत्रवीर सावरकरांचा अपमान होताना बघितला. उद्धव ठाकरेंनी सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टालिनचा हात पकडला. उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता, मुलगा मुख्यमंत्री होण्याकरता काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि काँग्रेसचा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला. काँग्रेसचा जाहीरनामा गोवंश हत्याला सपोर्ट करतो आहे आणि गोवंश हत्याला सपोर्ट करणारा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना आता बोलण्याचा काही अधिकार राहिला नाही. 100% मोदीजींच्या या वादळामध्ये महाविकास आघाडी ही या निवडणुकीत तुम्हाला दिसणार नाही आणि प्रचंड मोठी मोदीजींच्या नेतृत्वातलं यश या महाराष्ट्रात मिळणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती ही जी कमजोर झाली आहे, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यांचं मंत्रीपद गेलं, सत्ता गेली आणि सत्तेसाठी हपापलेले लोक हे पुन्हा या महाराष्ट्रातल्या जनतेचा उराव येऊ पाहतात आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेलाही कळत आहे की या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला 16 तास काम करणारा नेता पाहिजे. जो मुख्यमंत्री 16 तास 18 तास महाराष्ट्राकरता देईल अशा मुख्यमंत्र्यांची गरज असतं. शरद पवार यांची सभा आहे जळगाव जिल्ह्यात, 3 ठिकाणी सभा. त्यांना आता अशी स्थिती निर्माण झाली, जात धर्म पंथाच्या नावानं मतदान लाव मागावं लागत आहे आणि जातीपातीचे समाज फोडण्याचे, घरं फोडण्याचे काम शरद पवार साहेबांनी आयुष्यभर केले आहे आणि आता पुन्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये एकच एक आशेचं किरण दिसत आहे की सामाजिक व्यवस्था बिघडवणे, सामाजिक रचना बिघडवणे, समाजासमाजामध्ये फूट पाडणे, धर्माधर्मामध्ये फूट पाडणे, धार्मिक राजकारण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा नेणे. खरं तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही जनता सुज्ञ आहे. जातीपायीच्या राजकारणाच्या बाहेर जनता निघालेली आहे आणि आता शरद पवार साहेब किती फिरले महाराष्ट्रात तरी हा महाराष्ट्र
महायुतीच्या मोदींच्या मागे उभा राहील. पवारसाहेब, कधीही तुम्ही उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण केलं नाही. पवारसाहेबांनी संकुचित राजकारण केलं आहे आणि त्यामुळं उत्तर महाराष्ट्राची जनता ही मोदी यांच्या मागे उभी राहील. सहानुभूतीचा फायदा पवार ठाकरेंना होईल म्हणून शिंदे विरुद्ध ठाकरेंची लढत भाजपामध्ये होणार असल्याचं चर्चिल्या जात आहे. काय ज्यांनी जे असं बोलले असेल त्यांना ते लखलाभ आहे. आमची महायुती प्रचंड मजबूत आहे आणि 51% मतं या महाराष्ट्रात मिळतील. संपूर्ण जनता मोदीजीला मत द्यायला तयार आहे. मोदीजी पुन्हा नंदुरबारला 7 तारखेला 1 वाजता येतात आहे. 7 तारखेला 3 वाजता नगरला मोदीजी येत आहे. 10 तारखेला मोदीजी बीडला येत आहे. एक मोठं वादळ, मोदींच्या नावाचं मोठं वादळ या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि महाविकास आघाडी झाडपत्त्यासारखी उडून गेल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे म्हणतायत की नरेंद्र मोदी मला लहान भाऊ म्हणतात, मग त्यांनी नातं का तोडलं आणि काँग्रेस त्यांच्या मानगुटीवर बसलं आहे, वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावं लागतंय असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये मोदीजी मत मागत आहेत ते पंतप्रधानाचे उमेदवार आहे. काँग्रेस मत मागू शकत नाही कारण काँग्रेसचा प्रधानमंत्री राहुल गांधी 240 सीट लिहिता लढत आहेत. 240 सीट लढणारा प्रधानमंत्री कसा होईल जे 240 सीट लढतात आहे. प्रधानमंत्री बनायला 272 खासदार लागतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा देश कुठं नेऊन पाहतात आहे. मला वाटतं उद्धव ठाकरेंना अजून समजलं नाही आहे की त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. बाळासाहेबाचा विचार काय होता, तो कसा त्यांनी पायदळी तुडवला याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि या महाराष्ट्रात आता ही त्यांची शेवटची निवडणूक आहे, यानंतर महाराष्ट्राची जनता ही त्यांना पूर्णतः सोडणार आहे. लोकनायक न्यूज़.